नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्माविरोधात षडयंत्र असले जात असल्याचा आरोप केलाय. शबरीमाला मंदिरावरूनही केरळ सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले. सर्वच वयोगटातील महिलांच्या शबरीमाला मंदिर प्रवेशावरून न्यायालयाने निर्णय दिला, पण हिंदूंच्या भावनांचा सन्मान झाला नाही असंही भागवत यांनी म्हटलंय. यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागलेल्या पश्चिम विदर्भातील 28 तालुक्यात 33% नुकसान झालेल्या 6,72,663 हेक्टरला NDRFची 474,36,00,000 रुपयाची मदत मिळणार आहे. 2 टप्प्यात मिळणाऱ्या या मदत निधीला पहिल्या टप्प्याला शासनाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसवण्याचा आराखडा काँग्रेसने आम्हाला द्यावा. काँग्रेस पक्षाने आराखडा दिला नाही तर आम्ही सर्व 48 जागांवर उमेदवार देणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळ्या पैशावर हातोडा मारण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला खरा, पण या निर्णयामुळे भीषण बेरोजगारीचा सामना देशाला करावा लागला आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचा दर तब्बल 6.1% घरात गेला आहे. IPL मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेट टीमचा बॉलर श्रीसंत दोषी आढळला होता. या प्रकरणी श्रीसंतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी स्पॉट फिक्सिंग केलीच नाही, या सर्व गोष्टी वदवून घेण्यात आल्या होत्या. श्रीसंतच्या या विधानामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळत असल्याचे बोलले जात आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा HW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.